नमस्कार मित्रांनो, मी रेणुका तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहे उपवासाचे फ्राईज. चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, त्यामध्ये उकळलेला बटाटा स्मॅश करून टाकून घेतीये. आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरा इथे ऑप्शनल आहे, चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मस्त असं कालवून घ्यायचं आहे. आणि या बॅटरचा आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे. आपला इथे डो तयार आहे. आता आपण याचे फ्राईज बनवून घेऊया. सगळ्यात पहिले आपण थोडंसं हातावर बॅटर घेणार आहेत, त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला लंबगोल असा आकार देऊन घ्यायचा आणि थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे. याच प्रकारे आपण आपले सगळे फ्राईज बनवून घेणार आहोत. इथे आपले फ्राईज तयार आहेत, तर आपण त्यासाठी आपण इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये फ्राईज सोडून घेऊयात. हे फ्राईज असे लांब लांबच टाकायचे आहेत, नाहीतर हे फ्राईज एकमेकांना चिपकू शकतात. खालच्या साईडने आपले फ्राईज झालेले आहेत, तर आपण हे पलटून घेऊयात आणि 2 मिनिट तळून घ्यायचे आहेत. फ्राईजला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खालच्या साईडने सोनेरी रंग आलेला आहे. आपल्या फ्राईजला सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. याचप्रमाणे आपण आपले सगळे फ्राईज तळून घेणार आहोत. इथे आपले फ्राईज तयार आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये फ्राईज काढून घेऊयात. मस्तच. तुम्ही पाहू शकता क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत एकदम. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.